मस्त झाला आहे ना हा चिकन मसाला, एकदम भन्नाट आणि चवीला एवढा छान लागतो ना। ह्याच्याबरोबर आपण चार घाल जास्तच खाणार। नमस्कार, आशेच्या रसोईमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपल्याला मस्तपैकी ग्रेव्हीवाला चिकन मसाला बनवायचा आहे, तो पण कमी साहित्यात। तर कमी साहित्य मी काय काय घेतले तो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर आपण साहित्य बघूया। सब्सक्राइब करा आशाची रसोई चॅनल आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन ॲक्टिवेट करायला विसरू नका। तर आपल्याला चिकन मसाल्यासाठी साहित्य लागणार आहे। चिकन घेतले आपण, हे पाव किलो चिकन घेतले, स्वच्छ धुवून घेतले, बारीक पीस केले त्याचे। तेल लागणार आहे फोडणीसाठी। हे दोन टोमॅटोची पेस्ट करून घेतले, एका कांद्याची पेस्ट केले। हे कच्चंच आहे सगळं, कापून घ्यायचं आणि पेस्ट करायची। कोथिंबीर घेतली आपण, आलं लसूण पेस्ट एक चमचाभर, आणि हा खडा मसाला। खडा मसाल्यामध्ये मी दालचिनी, स्टारफूल, मोठी विलायची आणि तेजपत्ता घेतला आहे। तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता, जे आपल्याला खडा मसाल्यामध्ये आवडत असेल तर। आणि खडा मसाला नको असेल तर मी नेहमी सांगते, तर मग गरम मसाला पावडर घ्यायची। मीठ लागणार आहे चवीनुसार, हळद अर्धा चमचा, धना पावडर एक चमचा, जिरा पावडर एक चमचा, आणि मिरची पावडर आपल्या आवडीप्रमाणे ते दोन चमचे मी घेणार आहे, दोन किंवा तीन चमचे। आणि लागलं तर आपल्याला थोडंसं पाणी। तर आता आपल्याला पहिलं काय करायचं आहे, सुरुवातीला हे चिकनला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि हळद टाकायची आहे। एक पाव चमचा हळद ह्याच्यामध्ये आपण टाकूया आणि छान असं लावून घ्यायचं आहे चोळून। आता हळद मीठ लावून घेतलं आहे आपण। आता आपण कढई ठेवली तापत, ही तेलाचीच कढई आहे, आपण तेल टाकून घेऊया। तेल आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हा खडा मसाला टाकायचा आहे पहिला। आता खडा मसाला आपण झाकण ठेवलं होतं, कारण तो फुटताना तेल सगळं अंगावर उडतं। आलं लसूण पेस्ट टाकायची, परतून घ्यायचं आपल्याला। तर हे छान परतून घेतलं आहे आपण। आता इथं आपण चिकन घेतले, तर ह्याच्या जागेवर आपण मटणसुद्धा असंच बनवू शकतो, मस्त लागतं छान। पण फक्त मटण आहे ना, कुकरला दोन तीन शिट्या काढून घ्यायच्या हळद मीठ लावून। आता आपल्याला कांदा टाकायचा आहे, टाकल्यानंतर पण आपल्याला छान परतून घ्यायचं, कारण ह्याचा कच्चापणा असतो ना तो सगळा निघून गेला पाहिजे। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ हे आपण ॲड करू। आपण चिकनला थोडं मीठ लावलं आहे। आता हे बघा, कांद्यानं पण छान रंग बदली केला आहे, मस्तपैकी गुलाबी रंगावर कांदा आपण परतून घेतला। आता ही पेस्ट टाकायची टोमॅटोची। आता हे पेस्टचं प्रमाण कसं आहे, आपल्याला जर ग्रेव्ही जास्त पाहिजे असेल तर प्रमाण वाढवायचं। कांदा पण थोडा जास्त घ्यायचा आणि टोमॅटो पण थोडं जास्त घ्यायचं। हे एवढंच अमुकच पाहिजे असं काय नाही। आता हे पण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे। आता 2 ते 3 मिनिट आपण परतून घेतलं। आता आपल्याला पावडर मसाले टाकून घ्यायचे, पाव चमचा हळद। पाव चमचा हळद आपण चिकनला लावलं, म्हणजे इथून अर्धा चमचा हळद झाली आपली। एक चमचा धना पावडर, एक चमचा जिरा पावडर आणि मिरची पावडर मी 2 ते 3 चमचे टाकणार आहे। 2 चमचे टाकून घेतले, तर हे पण आपल्याला छान परतून घ्यायचे। तर ग्रेव्ही आपण छान परतून घेतली मस्त पाहिजे। 2 ते 3 मिनटं मोठ्या गॅसवरच परतून घ्यायची, म्हणजे असं तेल सुटतं छान। म्हणजे आता आपल्याला एक चिकन आपल्याला ॲड करायचं आहे याच्यामध्ये, हळद आणि मीठ लावलेलं, आणि ते पण आपल्याला मोठ्या गॅसवरच 2 मिनटं परतून घ्यायचं आहे चांगलं। आता मस्तपैकी परतून घेतलं आपण। आता आपल्याला गॅस आपल्याला स्लो करायचं आहे आणि 5 मिनटं आपल्याला एक वाफ काढून घ्यायची झाकण ठेवून। आता 5 मिनटं झालेली आहेत, 5 मिनटामध्ये आपण मधूनमधून चिकन हलवून घेतलं मस्तपैकी। आमचं पाणी सुटलेलं ते आटून आता तेल सुटले। आता आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि परत आपल्याला हलवून घ्यायचं।
हे जर तुम्हाला सुक्क पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि परत एक वाफ काढून घ्यायची एक 5 ते 6 मिनिटाची. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी ॲड करू. आता आपल्याला हे जास्त पातळ करायचं नाही, आपल्याला दाटसरच पाहिजे ग्रेव्ही. थोडंसं आणखी पाणी मी वाढवते आणि ह्याच्यावर आता झाकण ठेवून एक 7 ते 8 मिनटं मध्यम आचेवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता 7 ते 8 मिनटं झालेली आहेत. आपला चिकन मसाला तयार आहे. मधून मधून आपण हलवून घेतला, स्लो गॅसवरती ठेवला होता. आता थोडीशी कोथिंबीर टाकूया. मी गॅसने बंद करते. आता तर आपला हा पटकन होणारा आणि चवीला एकदम चमचमीत लागणारा चिकन मसाला तयार आहे खाण्यासाठी. हा चिकन मसाला तुम्ही भाताबरोबर भाकरीबरोबर रोटीबरोबर चपातीबरोबर खाऊ शकतो आपण. चवीला अतिशय छान लागतो. तर नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि कसा झाला तो मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओला शेअर पण करा. धन्यवाद.